सहायो कसली भारी मिंदे माझी खरच ले भारी काढले बघ मेहंदी आवडली ना ले आवडली आत्ते बघितलं का कसली भारी मेहंदी काढली आहे ना तुझ्यापेक्षा माझी बघ किती चांगली आणि माझीच रंगणार आहे हाय का नाही होय होय मम्मी बघ माझी मेहंदी भारी आहे ना डिंप ते बघ दाजी आलत ए डिंपल ओळख करून दे की दाजींची आमची अव ही माझी मैत्रीण श्रुती नमस्कार नमस्कार आणि ही स्वरा आणि हे तुमच दाजी अव जावई आता बायकोशी गुलगुल बोलायचं बास करा आता नाचायचंय आपल्याला आणि काय ग बायानो तुम्ही काय कीर्तनाला आलाय होय निसते बसले ते चला उठा मजा करायची नाचायचं ते दिलं सोडून आणि बसल्यात आपल्या दावणीला बांधल्या गती एका जागी बायकांना कधीतरी मजा करता येते का ग नुसतं कामाला गाडलेलं असतं बायकांना आता मजा करायची संधी आली ना अजिबात सोडायची नाही चला उठा नाचायला आओ नको वंदे अक्का नाही नाही नको पिको नाही उठायचं ए पिग लवकर चल नाचायला उठा चला उठा उठा नाचा बाबू काय सोय केली का नाही कुठे आहे माल काढ लवकर भाजी बाबू अरे दारू पेतस का काय नाही आहे दाजी आहेत ए बाबू लेका काय बोलतोय मी कधी दारूच्या थेंबाला तर हात लावतो का अरे मला नुसतं कळलं फटाक्यात दारू असती तर तेव्हापासून मी फटाक्षा वाजवायचं बंद केले ते तर आलाय मोठा एक एक बाच नऊ नऊ हात बाद झाले तुझ्या थापा अहो मामी निधन आजचे दिवस तर गोड बोला आज तुमच्या नातीची मेहंदी आहे वाईस नाचा जरा तू जाऊन नाच मी तुमच्या घरात लाज नाही सोडली जो भाकर टाकल ना त्याच्या माग कुत्रे आणि लाल टपकत फिरणार ते नाही मी तुझी किरडी उत चालली तुझी तुझ्या पालखीचा निघाला धूर लवकर अयो नाम्य दादा अरे कवा घरची वाट बघते मी कुठं आता इतक्या वेळ यायचं नाही का लवकर मला सांग तुला काहीतरी आणायला सांगितलं होतं ते आणलं की नाही तू तुझं लग्न आहे म्हटल्यानंतर ते ऍक्नेस सरचा फेस वॉश तुला लागणार ना हा म्हणून नाही सरचा घेऊन आले थांब हे अयो कसलं भारी आहेस रे तू अगदी ह्याच्या सारखाच तुला माहित आहे का मला सुंदर दिसण्यासाठी या फेस वॉशची किती गरज होती आता माझा फेस एकदम नितळ दिसणार कारण माझ्याकडे आहे ऍक्नेचा स्पेशलिस्ट ऍक्ने स्टार हा ऍक्ने स्टारचा फेस वॉश एवढा भारी वय हा मग हे पिंपल मधल्या बॅक्टेरिया मारतो पिंपल घालवतं त्यामुळे आपला फेस एकदम क्लिअर होतो ही जर तुमच्याकडे असेल तर पिंपल आणि मुरम यांना कायमच बाय बाय करत कळलं का
हे बाजारात दोन प्रकारात मिळत, एक साबण आणि एक जेल। नाम्या दादा, मी ह्याच्यामुळे लग्नात लय भारी दिसणार आहे बघ, सगळे माझ्याकडून नुसते टाका मग बघत्यात। थँक्यू। पैसे पैसे। बाबू दादा, याला नशीब म्हणतात बाबू दादा। डिंपलने तिकीट काढले, तिकीट लॉटरीच। आता डॉक्टरांसारखा नवरा भेटणं काय सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट। त्या देव माणसासारख्या माणसाला लय त्रास झालाय बघा। किती करतात ते आपल्यासाठी। आता माझी उदारी बिदारी सोडून द्या। नाम्या, मी देतो उदारी। नको 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 नको। राहिलं आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। नाम्या माकडा शोध गेलेल्या बोकडा। लगा तुझ उलट आहे। लगा माझ उलट नाही म्हणजे दारू पिल्यावर माणसं काय बाय बरायला देते। आणि ह्यो शहर एकदा बोलतोय की आय एम शाणा। शाणाचं म्या। आता बघ, आता बघ त्या दिव्या मॅडमचा कसा शांतपणा बाहेर काढतो ते बघ। मी तिला जाऊन सांगणार आहे डॉक्टरांना त्रास द्यायचा नाही, नाहीतर मग बाबू दादा तुम्ही माझ्या बरोबर आहे का? अरे मी आहे ना तुझ्या बरोबर। नाहीतर मग गाठ आमच्याशी। बाबू दादा हे मला माहितच नव्हतं। नाही म्हणजे दारूच्या एका घोटात एवढे पावर असते होय। मग हसते हसते कळलंय मला। पण डायरेक्ट दिवे मॅडमला धमकी। हे माकडा तुला असं हंटर का नाही पायरात घालून मेरिया वस्तू नावाच्या पट्ट्याने पाक साल्ट काढत्याल मागणे। आणि खान मिरची धुरी देताल तेव्हा हुका चूक करायचा नाही तो। हा मिरची धुरी आता दिवा मॅडम कडे जातो, त्यांना सांगतो डॉक्टरांचं लगीने त्यांचा नाच सोडा। तू चल चल ते फटीच्या दाताळा जा घ्याव बसायचे जा घ्याव। हा नाहीतर का नाही दातच पाडीन तुझं एका चुकीतच। हे तू लगा त्या दिव्या मॅडमचं नाव जरी काढलं का नाही हक चळा चळा कापतोय। आणि डायरेक्ट दोन किराला निघालायस बरे। आता ते डॉक्टरांना एवढा त्रास त्रास देत आहे तर आपण काय गप बसायचं का? बाबा दादा गप बसायचं। हो बाबा दादा ए ना म्या गपच बसायचे। गप म्हणजे गपच, कारण जी काय करायचं का नाही ते मी केलंय। अरे आजच्या गावाला आपल्या डॉक्टर साहेबांच्या बाजून उभं केलंय। आता दिव्या मॅडमनी लग्नासाठी डॉक्टरांना जर काय त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि डॉक्टरांच्या लग्नात आडव्या आल्या तर गाव आहे आता दिव्या मॅडम आहेत। हा ए पोरांनो, अरे माझ्या डिंपलचं लगेच डेट पार पाडू द्या रे। तिचं लगेच जर मोडलं तर आम्ही काय करायचं? तिचं लगेच डेट पार पाडू। अरे माझ्या लय कर्ज झालं, ते कोण पडणार मग? नो 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 बाबू दादा नो, टेन्शन ना घेऊ तुम्ही। एक सांगू का डिंपल, मी लगीन करून या घरात आली ना तेव्हा असं वाटायचं बया कुठे येऊन पडले मी, मला नाही राहायचं इथं, निघून जावं इथन। आत्यांना तर माझं काय सुधीक पटायचं नाही, मंदी अक्का लई जाच करायच्या, लई काय काय बोलायच्या, पण ही काय बी बोलायची नाही त्यांना। तू बारकी होती ना त्यात मी सावत्र आई, तुम्हाला आई म्हणशील का नाही
सवतीची आई म्हणून मंगल हिला नीट वागवणार नाही असं लोक बोलले तर याच लय भ्या वाटायचं बघ लय भ्या वाटायचं पण मी ठरवलं होत आता ही घर आपलं आहे इथली माणसं आपली आहेत कुणी काय बी बोललं किती बी त्रास दिला ना तरी मनाला लागून नाही घ्यायचं त्यांना सांभाळायचं या माणसांना जीव लावायचा आणि मी अगदी तसंच केलं बघ म्हणून तर आमचा संसार एवढी वर्ष टिकून आहे मम्मी माझ तर बरं आहे बघ मला सासू नाही सासरे नाही दीर नाही जाऊ नाही ननंद नाही कसलंच टेन्शन नाही नाही भया असं नाही म्हणायचं कशी का असेना घरात चार माणसं पाहिजेत माणसांशिवाय शोभा नाही ग घराला वंदी अक्कांचा आत्यांचा मला त्रास व्हायचा पण सांगू का आडी अडचणीला लई आधार बी वाटायचा बघ आणि पप्पा त्यांनी तर तुला कधी समजून घेतलं नसेल ना तुझी कुठलीच हौस त्यांनी पूर्ण केली नसणार बघ नाही नाही असं बोलू नको पोरी माणसांनी लई केलंय ग माझ्यासाठी या घरासाठी खर तर ना त्यांना दुसरं लगीनच करायचं नव्हतं बघ फक्त तुझ्यासाठी लगीन केलंय यांनी लगीन करून दुसरी बायको आणायची नव्हती यांना तर आई आणायची होती तुझ्यासाठी बापजानांनी लई कर्ज करून ठेवलं ग यांच्या डोक्यावर कर्जानं त्यांची मान कधी वर झाली नाही हा पण कधी सुधी हार मानली नाही यांनी आपल्या पोरा बाळांसाठी आपल्या संसारासाठी लई लढत राहिले बघ दुसरा कोणी असता ना कवाच निघून गेला असता पण यांनी असं नाही केलं लई सहन केलं लई मन मारलंय का त्यांनी स्वतःच आणि तू तू म्हणजे त्यांच्या काळजाचा तुकडा आहेस त्यांची पोरगी तुला जगातलं समद सुख मिळावं तुलाही खुश राहावी असं वाटायचं त्यांना पण आपणच पडलो होतो ना ग कुठं म्हणून ठीक लावणार सांग बघू पण आता तुझं समज चांगलं होतंय ना त्यांना लई आनंद झालाय बघ हा आता मला बोलून नाही दाखवत ती पण मला त्यांच्या डोळ्यात दिसतंय पण तुला नाही ना आनंद झाला झाला की मला आनंद खोट बोलती अस तू या बया आता मी कशाला खोट बोलीन मला खरच लई आनंद झालाय बघ वय महा तर मेहंदी का ना काढलीस आता मी हातावर मेहंदी लावून बसल्यावर घरातली काम कोण करणार मम्मी तू आमच्यासाठी किती करतेस ग जरा स्वतःकडे बी लक्ष देत जा की एकदा का बाईचं लगीन झालं ना स्वतःकडे ध्यान द्यायला इसरती बघती पार इरगळून जाती संसारात मग तिला ना स्वतःपेक्षा आपलं घर आपली माणसं महत्वाची वाटतात आपल्या घरासाठी झटत असतीया सांगू का लगीन झालं ना एकमेकांना समजून घ्यायचं संसाराचा गाडा जर नीट चालायचा असेल ना तर दोन्ही चाक व्यवस्थित चालली पाहिजे संसार पीएल फुलायचा असेल ना तर त्याला समजूतदारपणाचं प्रेमाचं खतपाणी घालायला लागतंय म्हणून म्हणतीया
सुखानं संसार कर. डॉक्टर कधी चुकलं तर त्यांना समजून घे. ती जर कधी वरडला ना तर तू शांत राहा. आरला कार करू नगस. नवऱ्याला दुसरं काय नग असतंय ग. फक्त आपली बायको आपल्या सोबत आहे, आपल्याला साथ देते. यानं समाधान पावतंय बघ त्यांना. कुठली भी परिस्थिती आली ना कधी भी त्यांची साथ सोडायची नाही बर का. आपला संसार नीट कसा चालल फक्त ह्याच्याकडे ध्यान द्यायचं. एवढं करशील ना पोरी आईसाठी. आता तुला कस सांगू मम्मी, मला लय मोठी हिरोईन व्हायचंय आणि हिरोईन होऊन तुमचं नाव मोठं करायचं. मला या लग्नात अजिबात इंटरेस्ट नाही बघ. मॅडम ही काय अवस्था करून घेतली, ठीक आहात तुम्ही? मॅडम शिखरे तो देवी सिंग आपल्यात राहिला, आपल्यात वावरला आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही. आंधळा विश्वास ठेवला त्याच्यावर. मला प्रचंड राग येतोय स्वतःवर. म्हणजे मला कळलं नाही मॅडम तुम्ही काय म्हणताय. डॉक्टर अजित कुमार देव हाच देवी सिंग आहे. म्हणजे डॉक्टर? हो त्यांनीच केलंय हे सगळं. पण का कशासाठी काहीच कळत नाहीये मला. कदाचित त्याला पैशाची चटक लागली असणार म्हणूनच त्यांनी हे सगळं काही केलं असेल असं दिसतंय मला. मॅडम त्यांना पैशाची काय कमी आहे? त्यांनी मुंबईतलं मोठं हॉस्पिटल बंद केलं आणि लोकांच्या सेवेसाठी इथे आले. मला नाही वाटत फक्त पैशासाठी असं केलं असेल. डॉक्टर असणारा माणूस जर पैशाचा लालची असेल तर तो मुंबईत राहूनच पैसा कमवेल. पण समजा तो डॉक्टरच नसेल तर? हे माझ्या लक्षात झालं नाही, असं असू शकत. शिखरे तुम्ही जर नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की गायब झालेल्या प्रत्येक माणसाचं कनेक्शन फक्त डॉक्टरांसोबतच आहे. आणि आणखी त्याच्या खोरात गेलं तर आपल्या लक्षात येईल पैसा हाच एक मेन रिझन आहे त्याच्या मागे. या सगळ्या गोष्टी पैशावरच येऊन थांबतील. पण मग त्या रूपाला का मारला असेल? रूपा तर फार पैशेवाली नव्हती. शिखरे मला वाटतं बस मध्ये ज्या बाबाचा खून झाला होता त्यांचे पैसे गायब झाले होते ते गोष्ट रूपाला माहित असेल आणि त्यामध्ये भागीदार नको म्हणून डॉक्टरांनी तिचा खून केला असेल. मॅडम तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ज्यावेळी रेश्मा गायब झाली त्यावेळी दागिन्याने पैसे घेऊन बाहेर पडली आणि अपर्णाच्या आईच्या ऑपरेशन साठीही डॉक्टरांनी 5 लाख रुपये घेतले होते. म्हणजे मंजूचा पण अपघात नाही झाला, खून झालाय. हो मंजूची जमीन हासिल करण्यासाठी डॉक्टरांनी तिचा गैरफायदा घेतला आणि ती हाती लागत नाही म्हटल्यानंतर हा अपघात आहे असं भासून खून केला असता. पण मॅडम मग चव्हाण साहेब? चव्हाण या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचले असेल. डॉक्टर अजित कुमार देव त्यांना माहित पडलं असेल की डॉक्टर अजित कुमार हाच देवी सिंग आहे. त्यांच्याकडे त्याचे पुरावेही होते म्हणून डॉक्टरांनी त्यांचा खून केला. मॅडम पण मग आपण वाट कसली बघतोय? त्यांना पटकन अटक केली पाहिजे. असं लगेच अटक नाही करू शकत. केस एवढी साधी नाही, आपल्याला खूप स्मार्टली हँडल करावं लागेल. कोर्टात आपली बाजू स्ट्रॉंग करायला आपल्याला अजून काही गोष्टी लागते. तोपर्यंत ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय कोणाला करता कामा नये. पण मॅडम डॉक्टरला याची खबर लागली तर तो पळून जाऊ शकतो. नाही पडणार. त्याला लग्नाच्या बेडीत अडकण्याचे स्वप्न बघू द्या. आपण आपल्या बेड्यात त्याच्या हातात घालून त्याची वरात काढूया.